गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेला फुल लेनचा बॉल कव्हरच्या दिशेने ढकलला आहे धाव घ्याचा प्रयत्न इथे सुद्धा राहिला एक सिंगल जरूर त्या ठिकाणी पूर्ण होत असताना पाहिला मिळते एका धावेला धावसंख्या वाढली जाईल पुढे जाणार आहे थोडंसं कासपाच्या गतीने आता धावसंख्या चालताना आपल्याला पाहायला मिळेल कारण महत्त्वाचे तीन विकेट मिळाल्या स्पीड ब्रेकर इथे धावगतीला खर तर लावण्याचा धावा मात्र तिथे रोखू शकणार नाहीत या दोन धाव्यांच्या मदतीने धावसंख्या वाढली जाणार आहे पुढे जात असताना आपण जरूर या ठिकाणी पाहत आहे धाबसंख्येमध्ये झालेला बदल एकूण सात धावा तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये सेव्हन रन लॉस ऑफ थ्री विकेट्स तीन बात साथ, ले। बाद सात याही वेळेला फुल टॉस याही वेळेला फाईन लेगच्या दिशेने बॉल चाललाय फाईन लेग रिजनमध्ये चेंडू मात्र पलायन करताना पाहिल्या मिळेल बॉल जातोय सी मारेषा बलीकडे धावा मिळणार आहेत चार आणि या वेळेला येतोय चौकार चेक केलं जाईल बिमर आहे का चेंडू कमरेच्या वर आहे की नाही चेक केलं जाईल टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं करतोय वंजारी प्रीमियर लीग दोन हजार तेवीसचं दुसऱ्या पर्वामध्ये आपण सर्वजण आलेलो आहोत पहिला दिवस आहे एकूण पाच दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेची मेजवानी आहे या क्रिकेटच्या स्पर्धेस आपण सर्वजण आस्वाद घेणार आहोत एकूण बारा संघ आणि बारा संघांचं भवितव्य या स्पर्धेमध्ये आहे कोणता संघ जिंकेल कोणता संघ पराभूत होईल कोण इथे विजेतेपद पटकवणार आहे कोण उपविजेता राहणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं येणारे पाच दिवस आपल्याला नक्कीच त्या पाच दिवसातून उत्तरं मिळतील पाच दिवस वाट पाहावी लागेल पाच दिवस संघर्ष होईल आणि त्यानंतर खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल नो बॉल नो बॉल त्यावर आलेला चौकार आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट तीन बाद बारा फ्रीट फ्रीटचा बॉल जरूर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय एक सुवर्ण संधी आहे फलंदाजाला हात खोलण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती किती धावा येणार आहेत की गोलंदाज रोखतील इथे कवीला फुल टॉस आहे हवेत उडवलाय लॉंग ऑन रीजन मध्ये फटका जेल जर पकड़ला परंतु फक्त एकदा मिळेल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुद्धा तिथे चालवला जाईल कलेक्शन थोडस खराब त्याचा फायदा मिळतोय बॅटिंग टीमला आता थोडस या षटकामध्ये अडकळताना मिळाली मिळालीय टीम धन्यवाद पहिल्या चेंडू वरती विकेट मिळाली फलंदाज बाद झालेले आहेत न्यू बॅटरी येतील मैदानाच्या आतमध्ये प्रसाद उर्फ लाला गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाजाला पाहतोय राहुल बरके याही या या वेळेला हो हो खूप चांगला फटका आहे मनगडाचा वापर केला इथे मनगडाची ताकद दाखवली आहे जरूर परंतु त्या दरम्यान दोन धावा रोखू शकणार नाही खूप चांगला फटका होता खूप चांगला फटका पाहिला मिळाला दोन धावा तिथे पूर्ण झाल्या दोन धाव्यांच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होत असताना मित्रांनो आपल्याला बघायला मिळतो धावसंख्या पुढे जाणार आहे अठरा धावा चार गड्यांच्या मोबदल्यात ओहो हो इथे इथेसुद्धा खूप चांगला फटका स्कलीगच्या दिशेने बॉल जाईल डीपमध्ये प्रोटेक्शन आहे दोन धावा जरूर मिळणार आहेत कारण मैदान इतकं मोठं आहे थोडासा गॅपमध्ये जरी चेंडू गेला तर दोन धावा तुम्ही सहजासहजी मिळू शकता आणि तेच चित्र इथेसुद्धा पाहिलं मिळालं आज धावसंख्येचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला आहे काही सामन्यामध्ये कमी धावसंख्या झाली तर काही सामन्यामध्ये धावा झालेल्यासुद्धा पाहिल्या मिळाल्या अविला रिव्हर्सचा प्रयत्न होता बॅट आणि बॉल संपर्क नाहीये चिडू रक्षकाच्या हातामध्ये चाललाय डॉट बॉल येणार आहे चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये वीस धावा धावफल घ्यावरती आपण पाहत आहे ट्वेंटी रन लॉस ऑफ फोर विकेट चार, चार, चार बाद वीस अविला फायनलच्या दिशेने बॅट ची इन्साइडे घेत असताना चिडू वेगात ट्रॅव्हल होतोय शतरक्षक धावत आहे चिडूच्या पाठीमागे आणि तितकंच क्षेत्रक्षण आहे संघासाठी दोन धावा वाचवल्यात खूप चांगले फिल्डिंग खूप चांगले एफर्ट दोन धाव्यांनी धावत संख्या पुढे जाणार आहे स्कोर कार्डमध्ये झालेला बदल धावत संख्येमध्ये झालेला बदल आपण पाहू शकता धावसंख्या बावीस या अंकावरती जाताना पाहायला मिळेल ओवर नंबर तीनचा खेळ अंतिम टप्प्यामध्ये आहे तिसरं षटक आपण सर्वजण अनुभवतोय गोलंदाज तयार त्या शफल लाइन मध्ये जरूर आले होते परंतु चेंडू थोडासा उशिरानं माफ करा थोडस लवकर बॅटवरती आला बॅट थोडी गेले त्यामुळे चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही ओव्हरचा मात्र समाप्त झालेला आहे तीन ओव्हर संपल्यात तीन ओव्हर नंतर चार बाद बावीस धावा तीन ओव्हर बावीस चौथ षटक अंकित सानप यांचा सा पहिलाच बॉल उडवलाय फाईन लेगच्या दिशेने बॉल वेगात ट्रॅवल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि चेंडू जाणार आहे थेट सीमारेषेच्या पलीकडे अंकित सानप सा यांचं या सा चौकारण केलं जात आहे भव्य स्वागत चार धाव्यांसाठी चार धावा मिळाल्या या चौकार पाच बाद एकतीस धावा पाच बाद एकतीस थर्टी वन पव्यात इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आलेला आहे निर्णय प्रतीक्षित असणार आहे मला वाटतं की गोलंदाजीची जी गोलंदाजीची शैली आहे ती चेक केली जाईल थ्रू गोलंदाजी आहे का ते या ठिकाणी चेक केलं जाणार आहे निर्णय आलाय नो बॉल नो बॉल नो बॉलचा इशारा पंचनि या ठिकाणी दिलेला आहे आणि गोलंदाज आता गोलंदाजी करू शकणार नाही गोलंदाज इथे बदलावा लागेल गोलंदाज इथे चेंज केला जाईल आपण बघणार आहोत काय नक्कीच आता घडामोडी आहेत अतिरिक्त धाव तरी ती मिळाली येतील गोलंदाजीसाठी ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये तीन विकेट ज्यांनी घेतल्या होत्या पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये बत्तीस धावा धाव फलकावरती लागल्यात चार ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे ओव्हर नंबर पाच ला सुरुवात पुणे शाही हवेला पहिलाच बॉल हवेत आहे शतरक्षक मात्र चिडूवर देण्याचा प्रयत्न करतील फार दूरवरती राहिलेत एक सिंगल मात्र अतिथे पूर्ण होणार आहे दुसऱ्याही धावेचा प्रयत्न झाला दोन धावा पूर्ण झाल्या दोन धावेंच्या साह्याने धावसंख्या वाढली जाते चौतीस धावा पाच फलंदाज आत्तापर्यंत आहेत बाद पाच बा चौतीस अशी धावत संख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती थर्टी फोर रन ऑफ फाईव्ह विकेट गोलंदाज तर यार या समोरच्या दिशेने खूप चांगले प्रयत्न तिथे आपल्याला पाहिले एकदा खेळाडूला चेक करा खेळाडूला चेक करा अगोदर नक्कीच गोलंदाज परत एकदा गोलंदाजीसाठी तयार होतील हीच अपेक्षा हीच प्रार्थना आपण करूयात पस्तीस धावा पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये इंजुरी जास्त मोठी नसावी पस्तीस धावा पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाचवं षटक आहे मार्गस्थ गोलंदाजीसाठी गोलंदाज तुषार तयार होणार आहेत समोर विनद आहेत वेला बॅटचा बाहेरचा स्पर्श पकडला जातोय झेल आणि मिळणार आहे विकेट फलंदाज होतील बाद सहावा फलंदाज होतोय आश्रयला जाईल विकेट सहावा फलंदाज इथे कोसळला सहावा फलंदाज इथे बाद झालेला आहे न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतील स्वप्नील गामणे यांनी हा झेल पकडला नवीन फलंदाज येथील मैदानामध्ये योगेश सानप योगेश सानप यांना आपण सहा बाद पस्तीस धावा इथे विकेट केला जातोय बॉल हवेत आहे मिड विकेट रिजन मध्ये पाहायचंय झेल मात्र तिथे पकडला जाईल आणि विकेट मिळणार आहे पुनशा एकदा फलंदाज होत आहेत बाद विकेटचं पतन बॅटर आउट पाचवा फलंदाज इथे तुषार काय गोलंदाजी राहिली आहे जबरदस्त गोलंदाजी संगम सानप यांनी झेल पकडलाय आणि पाचवी विकेट मिळाली आहे तुषार यांना फायफर घेतलाय या स्पर्धेतला पहिला फायफर पाच विकेट घेणारा गोलंदाज राहिलाय तुषार जबरदस्त कामगिरी पाहिल्या मिळती या गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये तीन विकेट मिळवल्या इथे सुद्धा दोन विकेट मिळवल्या आणि इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सुद्धा आहेत या चेंडूवरती जर ते विकेट विकेट्रिक घेत आहेत पूर्ण होईल या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक न्यू बॅटर मात्र मिळतील सात गड्यांच्या मोबदल्यामध्ये पस्तीस धावा दावफलक्यावरती आहेत काटकसरीट गोलंदाजी पाहिल्या मिळाली दहा चेंडू टाकलेत पाच विकेट घेतल्यात हॅट्रिक बॉल होता टप्पा पडल्यानंतर रेष्टी दिशेने धाव मिळणार नाही डॉट बॉल येत असताना पहिला मिळतोय या इनिंगमध्ये या धावामध्ये फक्त तुषार वगळले तर दुसऱ्या गोलंदाजाची मात्र अशी गोलंदाजी केली नाही तुषारने खूप चांगली गोलंदाजी केली यावेळी हा चेंडू टप्पा पडल्यानंतर रेष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होईल ओव्हरचा खेळ समाप्त होईल एकूण आत्तापर्यंत ओव्हर संपलेले आहेत पाच पाच ओव्हरनंतर सात बाद पस्तीस धाबा लावरती आहे तुषार यांची गोलंदाजी जर आवडली असेल तर नक्कीच एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या गोलंदाजीसाठी आपण वाजूयात कारण पाच विकेट सुद्धा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत या मैदानावरती खूप चांगली गोलंदाजी आज दिवसभरामध्ये दे त्यांच्याच माध्यमातून पाहिल्या मिळाली शेवटचा षटक आता मार्गस्थ होणार आहे शेवटचे सहा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले जाणार आहेत आणि शेवटचे सहा चेंडू टाकण्याची जबाबदारी आहे राहुल बरके यांच्या खांद्यावर पाहुयात अभिला फुलल्लींचा बॉल होता लॉंग ऑफच्या दिशेने खेळला जातोय शतरक्षक आहे डीप मध्ये एक सिंगल जरूर पूर्ण केली जात असताना पहिला ते एका धावेला धावसंख्या वाढली जाईल पुढे जाणार आहे स्कोर कार्ड मध्ये होणारा बदल आपण जरूर या ठिकाणी छत्तीस धावा मायटी मानकर्सच्या विरुद्ध वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे याही वेळेला बॅटचा बाहेरचा स्पर्श आणि इथे सुद्धा मिळणार आहे विकेट आठवा फलंदाज आठवा मोहरा टिपला जातोय आठवा फलंदाज इथे बाद झालेला आहे काय गोलंदाजी केली आज गोलंदाजांनी खूप कठीण प्रश्न विचारलेत फलंदाजांना आणि त्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ना ती उत्तर मात्र फलंदाजांकडे नव्हती खर तुषार यांनी फार कठीण प्रश्न विचारले खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहिला मिळाली आठ फलंदाज मित्रांनो बाद झालेत आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आकाश सानप दाखल झालेले आहेत तर गोलंदाजीसाठी राहुल बरके याही वेळेला चांगला बॉल एस टी रक्षकाकडून चूक होत असताना पाहिल्या मिळेल आणि त्याचा फायदा मिळतोय बॅटिंग टीमला बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव कळवली जा जा जाते सदोत, ज्या जा फलंदाज चुकतात ज्या वेळेला रक्षक चुकतात आणि त्यानंतर जी धाव पूर्ण केली जाते ती बाईसच्या स्वरूपामध्ये असते आणि तीस धावे ते पहिल्या मिळाली सदोतीस धावा आठ फलंदाज आहेत आतापर्यंत बाद त्यावेळेला विकेटचा प्रयत्न बॉल उंच आकाशामध्ये उंची जास्त आहे लांबी जास्त नाहीये तिथे झेल पकडला जातोय नववा फलंदाज होतोय बाद नवव्या विकेटचं पतन शेवटची विकेट आणि शेवटची जोडी आहे आता मैदानाच्या आतमध्ये सुनील अण्णा नवीन फलंदाज आलेत मैदानात दोन चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील धावा झालेल्या सदोतीस पाहुयात किती धाव्यांचं लक्ष ठेवलं जाणार आहे प्रतिस्पर्धी संघासमोर अर्थात सिन्नर वॉरियर्स या संघासमोर कारण सिन्नर वॉरियर्स संघाने टॉस जिंकला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय अद्यापपर्यंत तरी सार्थ राहिलेला आहे योग्य निर्णय राहिला आहे की आम्ही टॉस जिंकून गोलंदाजी घेतली रिव्हरचा प्रयत्न होता यशस्वी ठरलाय कॅप मध्ये बॉल जाईल सीमारेषीच्या जा दिशेनं बॉल पलायन करतोय बॉल जातोय लाईनच्या बाहेर या गोल क्लबच्या मैदानाला गुदगुल्या करतोय सीमारेषा पलीकडे चौकार चार धाफा इथे त्यांना पाहिल्या मिळत आहेत पहिल्या चेंडूवर खोकलाय पहिल्या चेंडूवर डॉक्टर सुनील मानकर यांच्या बॅट मधून चौकार आलाय परत एक धावेत बॉल आहे टीम ऑल आउट होईल का नक्कीच ऑल आउट होताना पाहिला मिळते सर्व बाद झालेत माय टी मानकर टीम ऑल आऊट झाली आहे एकूण धावसंख्या संख्या आतापर्यंत आपण जर पाहिली तर एक्केचाळीस झाल्यात बेचाळीस धाव्यांचं टार्गेट एक्केचाळीस धावा बनवल्या गेलेल्या आहेत बेचाळीस धावा विजयासाठी बनवायच्या आहेत तर माहिती मानकर आपण एका मध्ये लगेच क्षेत्रक्षण आहे आणि सिन्नर वॉरियर्स या संघाला विनंती राहील की आपण आपले अपन दोन सलामीवीर रेडी ठेवायचे आहेत चेंडू मध्ये बेचाळीस धाव्यांचं टार्गेट आहे सन्मानिय शाहरुख सर मॅन फ्रॉम सिरामपूर व्हॉइस ऑफ सिरामपूर वंजारी प्रीमियर लीग पर्व दुसरे या स्पर्धेचा आजचा उद्घाटनाचा पहिला दिवस आणि आजच्या पहिल्या दिवसातील सहावा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय असोसिएशन ऑफ वी प्रोफेशनल्स ऑरगनाईज वंजारी प्रीमियर लीग पर्व दुसरे सहावी लढत ऑरेंज जर्सी मध्ये आपण बघतोय सिन्नर वॉरियर्स सिन्नर शहरातील प्रख्यात युवा उद्योजक अजय जी सांगळे सर यांचा हा संघ तर दुसऱ्या बाजूला मकमलाबाद वॉरियर्स सुनील सुनीलजी मानकर प्रख्यात उद्योजक यांचा संघ माहिती मानकस एका बाजूला विकेटच्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता मकमलाबाद वॉरियर संघाचा आयकॉन खेळाडू कर्णधार सिद्धार्थ लांडगे तर स्ट्राईक घेत आहे स्वप्नील गामने आयकॉन खेळाडू सिनियर वॉरियर संघाचा पहिल्या सीझन मधील उपविजेता संघ गोल्डन इगल संघाकडनं कर्णधारपद भूषवलं होतं स्वप्नील गामने यांनी यावेळेस फुल फेस ऑफ द बॅट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट सरळ बॅटने खेळून काढलेला हा फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलाय ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला इनफिल्ड स्टॉप केलं गेलं सिंगल काढत आपलं आणि संघाचं खातं इथे उघडत आहे स्वप्नील गामने छत्तीस चेंडू मध्ये बेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर अगदी सेन्सिबल पद्धतीने संयमानं डावाची सुरुवात करताय स्वप्नील गामने पंचेचाळीस नंबरची जर्सी त्यांनी परिधान केली आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला भारतीय संघाचं कर्णधार पद भूषवणारा आणि विश्वकप या विश्वकपमध्ये प्रचंड फॉर्ममध्ये असणारा रोहित शर्मा या नंबरची जर्सी वापरत असतात संगम सानप आणि स्वप्नील गामने ही जोडी बॉलिंग गोलंदाज बेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर चांगला एक चांगला स्ट्रोक देखना स्ट्रोक लेदर बॉल क्रिकेटचा फील देणारा फटका स्वप्नील गामने यांच्या बॅट गोलंदाज क्रॅम्प आलाय <देखेगे> मायटी मानकस विरुद्ध सिन्नर वॉरियर्स ही लढत आपण बघतोय दोन्ही संघ या स्पर्धेतील आपली पहिली लढत तिथे खेळताय निश्चितच दोन्ही संघांचा प्रयत्न असेल पहिला विजय मिळवत या स्पर्धेचा विजय श्री गणेश करण्याचा प्रयत्न असेल एक सूचना असेल वंजारी लेजेंड्स वंजारी लेजंड संघाला एक वाचा सूचना असेल कृपया कॉमेंटरी बॉक्समध्ये आपण संपर्क साधायचा आहे वंजारी लेजेंड्स सागर बोडके आयकॉन खेळाडू मायटी मार्कर संघाकडनं पहिलं षटक घेऊन येत आहे महेश बोडके बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या चेंड वर सिंगल आलाय फिल्डिंग ज्या पद्धतीने सेट केली आहे दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर आपण बघू शकाल संगम सानप साठी एक डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेक सेट केलाय तर ऑन साइड विकेट हो इथे लाफ्ट केलाय खराब स्ट्रोक सिलेक्शन कवर क्षेत्रात एक सोपा झेल देता संगम सानप युवा फलंदाज अनुभवाची कमतरता ओव्हर द कव्हर्स कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता टाइमिंग तिथे चुकला आणि एक सोपा झेल कवर क्षेत्रामध्ये देत बाद होताय पहिला विकेटचा पतन, सिन्नर वॉरियर संघाला पहिला धक्का बसतोय संगम सानप, कॅच आउट माघारी परतावं लागेल संगम सानप सिन्नर तालुक्यातील एक युवा क्रिकेटपटू एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर इथे चान्स घेत असताना निश्चितच अनुभवाची कमतरता इथे स्पष्टपणे जाणवली गेली कवर क्षेत्रामध्ये एक सोफा झेल देत बाद होता प्रशांत आलेत प्रशांत कराड महेश मध्ये थोडीशी अडचण सुरुवातीलाच पहिला चेंडू डिलिव्हर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात क्रॅम्प त्यांना आलेत पायामध्ये मात्र याही परिस्थितीमध्ये संगम सारख्या बॅटरला सलामीच्या फलंदाजाला त्यांनी बाद केलाय चांगली गोलंदाजी यावेळेस मिस टाइम स्ट्रोक ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय खराब कॉलिंग खराब कॉलिंग चर्चा करावी लागेल आपल्या सहकार्यासोबत कर्णधार स्वप्नील गामने यांना विकेटवर थांबणं फार गरजेचं असेल लो स्कोरिंग मॅचमध्ये बेचाळीस धावा डिपेंड करत असताना चांगली गोलंदाजी महेश बोडके यांची अप्रतिम गोलंदाजी बंडाटरी पॉवर प्ले असताना याही परिस्थितीमध्ये नियंत्रित गोलंदाजी कौतुक का असेल या गोलंदाजाचं यावेळेस ऑन साईडला खेळलाय डीप मिड विकेट प्रसाद अगदी वेगानं चेंडूवर केले आदर्श पद्धतीचं क्षेत्रक्षण चेंडूची वाट न बघता चेंडूवर धावत जात आहे चेंडूला पिक केलंय आणि पुन्हा एकदा विकेट किपरच्या दिशेने चेंडूला रिटर्न केलाय या सिंगल सोबत धावसंख्या जाऊन पोहोचेल पहिल्या चार चेंडू नंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये दोन धावा स्वप्नील गामने ऑन स्ट्राईक आपल्या अटॅकिंग क्रिकेटसाठी त्यांना ओळखलं जातं संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये हलक्यात सुरेख फटका सॉफ्ट हँडल स्ट्रोक ड्राईव्ह केलाय क्षेत्रामध्ये चेंडूला इनफिल्ड स्टॉप केलं गेलं कवर क्षेत्रात सर्कलच्या आतमध्ये सिंगल जबाबदारीने अशी प्लेसमेंट बघायला मिळते डिलेवरी रिस्क घेतली नाहीये सरळ बॅटने चेंडूला फेस केलं गेलं ड्राईव्ह करताय लेदर बॉल क्रिकेटचं चित्र बघायला मिळतंय ओ हो यस yes! यष्टा उद्वस्त दांडी गुल द दा लाईन खेळण्याचा प्रयत्न पद आलित्य बघायला मिळालं नाही फुटवर्क बघायला मिळालं नाही चेडू पर्यंत पोहोचू शकले नाही बॅड आणि पॅड मध्ये मोठा गॅप ब्लॉक होल मध्ये टाकलेला टप्पा यष्टांचा वेध घेतोय सिन्नर वॉरियर संघाला मोठा धक्का बसतोय प्रशांत काक कराड क्लीन बोल्ड बॅक टू द पविलियन अप्रतिम गोलंदाजी महेश बोडके यांच्या माध्यमातनं स्ट्राईक बॉलर अप्रतिम गोलंदाजी नियंत्रित मारा संगम सानप यांना बाद केलं कवर क्षेत्रात झेल देण्यास प्रबुत्त केलं गेलं त्यानंतर प्रशांत यांना देखील क्लीन बोल्ड केलं गेलं यष्ट्या उद्ध्वस्त केल्या प्रशांत कराड यांच्या महेश बोडके यांनी सुरेख गोलंदाजी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे नवीन पॅटर येत आहे बाहुबली फलंदाज प्रिछना, संतोष कृष्णा सानप सागर बोडके वंजारी लेजेंड्स, सागर बोडके वाह, कृष्णा बॉलिंग ट्रॅकवर ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू आउट द ऑफ स्टंप विकेटच्या अगदी बाहेर कृष्णा सानप यांची बॉलिंग स्टाईल जर आपण बघत असाल तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाचा डाव्या हाताचा गोलंदाज सोहिल तनवीर याच्या बॉलिंग स्टाईलची आठवण करून देणारी ही शैली कृष्णा सानप यांची बॉलिंग ट्रॅकवर आपण त्यांना बघू शकाल सोहिल तन्वीर डाव्या हातानं चेंडू हाताळायचे तर कृष्णा उजव्या हातानं या पद्धतीने गोलंदाजी करतात पुन्हा एकदा ऑप्शनच्या अगदी बाहेर सलग दुसरा वाईट बॉल सलग दुसरी अवंतर धाव मिळते जाऊन पोचेल या अवंतर धावे सोबत दोन गडीबात पाच स्वप्नील गामने ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईकिंग एनला बाहुबली फलंदाज तुम्ही बघू शकाल संतोष सानप बॉलिंग ट्रॅकवर कृष्णा यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसतोय चांगली गोलंदाजी एवढं वैशिष्ट्य असेल कृष्णाचं की जातत्याने अगदी ब्लॉक होलमध्ये चेंडूला पिच करण्याचा प्रयत्न करताय डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करताय चांगली गोलंदाजी ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता ऑफ स्टम्पच्या अगदी बाहेर चौथ्या पाचव्या वर गोलंदाजी केली जाते आदर्श गोलंदाजी कुठल्याही फॉर्मॅटमध्ये मिस टाइम हा वेज चेंडू हवे चेंडो फटका फसलाय आयकॉन खेळाडू स्वप्नील कामने कवर क्षेत्रामध्ये झेल देत कर्णधार खेळाडू सुनील मानकर डबल बॉल अप्रतिम झेल अगदी वरच्या बाजूला आकाशामध्ये सूर्य देवता आग ओकत असताना देखील त्याच दिशेने झेल तिथे टिपला जातोय सुनील मानकर ला जवाब झेल टिपताय तिसऱ्या विकेटचं पतन होतंय दाव फलक एक पॉइंट तीन षटकानंतर तीन गडी बाद पास धावा धाबा तिसऱ्या विकेटचं पतन होता आहे राहुल बरके आता मैदानाच्या आतमध्ये येत आहे राहुल राहुल बरके आलेत मोरवाडीला बिलॉंग करतात स्थानिक खेळाडू परिसरात छत्रपती संभाजी महाराज मैदानावर सराव करणारे राहुल हे देखील क्रिकेट विश्वातील एक नामचिन खेळाडू नामवंत खेळाडू यावेळेस पहिल्या चेंडवर आक्रमण करण्याचा प्रयत्न शॉट स्ट्रेट ड्राईव्ह अप्रतिम स्ट्रोक अगदी हिरवळीला गुदगुल्या करत चेंडू सरळ दन दन करत सीमारेषेच्या पलीकडे येतोय राहुल बरकेच्या पद्धतीने आपला अकाउंट ओपन करताय राहुल बरके जो प्रेशर रिलीज झाला जो दबाव संघावर आला तीन विकेट झटपट बाद झाल्यानंतर डाऊन झाल्यानंतर मात्र तो दबाव झुकारण्याचा प्रयत्न या पद्धतीने केला जातोय बचावाच सर्वात चांगलं माध्यम म्हणजे आक्रमण करणं आणि तिथे राहुल बरके विकेटच्या आतमध्ये आक्रमण करतोय बॉल या षटकातील हा तिसरा व्हाईट बॉल कृष्णाच्या गोलंदाजीने गोलंदाजीमध्ये या षटकामध्ये ऑफ स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय प्रयत्न तिथे फसतोय विकेट जरी पहिल्या चेंडूवर आली असेल मात्र त्यानंतर मात्र थोडस नियंत्रण कृष्णाचं इथे गोलंदाजीवरच सुटतंय दफलक दा दहा तीन गडीबात दहा त्यावेस्ट कट करण्याचा प्रयत्न होता जोरदार अपील विकेटच्या मागच्या बाजूला सिद्धू लांडगे यांच्याकडनं काय गोलंदाजी आग ओकणारी गोलंदाजी निश्चितच यश मिळाल्यानंतर विकेट्स मिळाल्यानंतर इथे गोलंदाजाचा देखील कॉन्फिडन्स वाढतोय आत्मविश्वास वाढतोय आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीला एक वेगळ्या प्रकारची धार इथे मिळते बॅटर राहुल बरकेला बीट केलं गेलं चकित केलं गेलं सरप्राईज केलं गेलं सरप्राईजिंग डिलिव्हरी कृष्णा जबरदस्त गोलंदाजी सिव्हिल हॉस्पिटल एंड कडनं मेंडेटरी पॉवर प्ले मधलं दुसरं षटक हाताळताय कृष्णा टाइम ओवर द विकेट अक्षरशः स्ट्रोकला खोदून काढावं लागलं सिंगल येते ऑन साईडला वाईट मिडॉन क्षेत्रामध्ये सर्कलच्या आतमध्ये चेंडूला तिथे अडवलं गेलं राहुल बरकेच्या बॅट मध सिंगल येते दोन षटकाची समाप्ती होते मेंडेटरी पॉवर प्ले इथे पूर्ण होईल दोन षटकांच्या समाप्तीनंतर सिन्नर वॉरियर संघ तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये अकरा धावांवर जाऊन पोहोचतोय विकेटवर थांबणं फार गरजेचं असेल आता एकच करायचं मागे नाही हटायचं फाईट करावी लागेल राहुल बरके संतोष या दोघांना बाहुबली फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघता विकेटवर चर्चा करत असताना दोन्ही फलंदाज तर दुसऱ्या बाजूला कर्णधार आणि मालक सुनील मानकर आपल्या सहकाऱ्यांना सूचना करताय आयकॉन खेळाडू बॉलिंग ट्रॅकवर येत आहे सिद्धार्थ लांडगे क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमधला स्टार खेळाडू टर्फ विकेट असेल त्यानंतर बॉक्स क्रिकेट असेल टेनिस बॉल क्रिकेट फॉर्मॅट असेल या क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मॅटमधला एक नामचीन खेळाडू सिद्धू लांडगे या सामन्यामध्ये मात्र ॲज अ बॅटर थोडीशी अपयशी ठरलेत अज आयकॉन म्हणून संघासोबत ते जोडले गेलेत मकमलाबाद शहराला बिलॉंग करतात सिद्धार्थ लांडगे बॉलिंग वर वैयक्तिक कोट्यातलं पहिलं तीन गडीबाद अकरा धावा धाव लागत आहे आणखी चोवीस चेंडू मध्ये ही लढत जिंकण्यासाठी एकतीस धावांची आवश्यकता असेल सिन्नर वॉरियर संघाला चोवीस चेंडू एकतीस धावा स्वैे वॉडर शॉट राहुल बरक्याच्या बॅट मधन हा तगडा प्रहार मजबूत स्ट्रोक येतोय बॅकवर्ड पॉईंट क्षेत्राच्या बाहेर चेंडूला सरळ चेंडूलाय निर्णयाची प्रतीक्षा असेल येस 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 वन बाउंस चौकार अ शॉट का बॅटिंग करतोय आघाडीचे तीन फलंदाज बाद झालेले असताना देखील राहुल ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय अक्षरशः इथे समोरच्या विरोधी गोलंदाजांवर आक्रमण करतोय हो हो इथे एक चांगली संधी एक सुवर्ण संधी मिस करताय चेंज ऑफ कमबॅक करताय पुनरागमन करताय गोलंदाज आयकॉन खेळाडू सिद्धू लांडगे फ्लॅटेड डिलेव्हरी फार कमी वेळेस मध्यम गती गोलंदाज या पद्धतीने चेंडू डिलिव्हर करत असताना आपल्याला बघायला मिळतात चांगली गोलंदाजी सिद्धू कंड स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता एक रिस्की स्ट्रोक एकवीस मात्र अक्रॉस द लाईन स्विच हिट बॅट्समनच्या पॅड वर जाऊन चेंडू बदलतोय मुख्य पंचांकडनं लेग चा इशारा येतोय एक अतिरिक्त अवंतर धाव मिळते दहा फलक तीन गडी बाद सोळा दोन पॉइंट तीन षटकानंतर तिसरं षटक प्रगती पथावर बाटर संतोष ऑन स्ट्राइक ओ यावेळेस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक करा स्ट्रोक सिलेक्शन टॉप एज हवे उडालेला झेल टिपला गेला अगदी स्क्वेअरच्या बाजूला फिल्डर द बॉल एक मोठा धक्का चौथ्या विकेटचं पतन चौथी क्षती चौथ नुकसान चौथा गडी इथे बाद होतोय संतोष शून्यवर बाद होताय माघारी परतावं लागेल तंबू मध्ये जावं लागेल काय गोलंदाजी सिद्धू कंडा आयकॉन खेळाडू स्वतःला सिद्ध करताय आणि मित्रांनो तुम्हाला आयुष्यामध्ये प्रसिद्ध व्हायचं असेल तर आधी स्वतःला सिद्ध करावं लागतं अनेक वेळेस सिद्धूने स्वतःला सिद्ध केलं मागच्या पहिल्या सीझन मध्ये देखील अप्रतिम खेळ सिद्धू कडनं बघायला मिळाला आणखी वीस चेंडू मध्ये सव्वीस धावांची आवश्यकता असेल सिन्नर वॉरियर संघाला अप्रतिम गोलंदाजी धावा येत आहे मात्र इथे विकेड्स डाऊन होत आहे गडी बाद होत आहे स्विच इंड पहिलाच चेंडू रिस्की स्ट्रोक समोरच्या बाजूला क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं गेलं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये यावेळी सिंगल एकेरी धाव धाव एक निवाडेल सिद्धार्थ लांडगे यांचा आणखी एक विशेष असेल की सातत्याने ते मैदानाच्या आतमध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात विरोधी फलंदाजांना सरप्राईज करण्याचा प्रयत्न करत असतात यावेळेस देखील पुन्हा एकदा क्षेत्रक्षण बदललं गेलं केलाय कवर तिथे मात्र कोणी नाहीये अगदी वेगानं पेट्रोलिंग करत असताना क्षेत्ररक्षक वेगानं धावले मात्र अपयश मिळतंय राहुल राहुल बरकेच्या बंद आणखी एक तगडा स्ट्रोक चेंडूला पाठवलाय सीमारे शिपार येतोय चौकार तीन षटकांची समाप्ती होते तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचेल चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये चार गडी बाद एकवीस धावा आणखी पुढच्या अठरा चेंडूमध्ये आणखी एकवीस धावांची आवश्यकता असेल तीन षटकांची समाप्ती प्रतिषटक सात धावा या सरासरीने एकवीस धावा धाव पलकाव लागत आहे आणखी अठरा चेंडूमध्ये एकवीस धावांची आवश्यकता असेल इथे सिन्नर वॉरियर संघाला राहुल बरकेने मात्र आज या लढतीमध्ये प्रभावित केलंय आतापर्यंत सात चेंडूमध्ये तेरा धावांवर नाबाद बॅटिंग करत आहे अर्जुन ऑन स्ट्राईकोल्ड वर्ल्ड टप्प्याचा हा चेंडू होता काही पे निगा का है काही पे निशाणा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समॅनच्या पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय लाईक बाईच आणखी एक अवंतर धाव मिळतेय धावसंख्या जाऊन पोचेल बावीस सतरा चेंडू वीस धावांची चे आवश्यकता असेल लो स्कोरिंग मॅच मात्र ज्या पद्धतीने पहिलं षटक घाताळलं गेलं महेश बोडके यांच्याकडनं निश्चितच सामन्यामध्ये रंगत आणण्याचं सा काम त्यावेळेस त्या षटकामध्ये त्या होत आहे महेश वैयक्तिक कोट्यातलं दुसरं बॅकफूडला गेले ड्राइव्ह केलाय पुन्हा एकदा सरळ समोरच्या दिशेने दूरवरचा खेळाडू अगदी मिळाप क्षेत्रात धावत देत आहे सुरेख पद्धतीचं क्षेत्रक्षण सिंगल येते राहुल बरकेच्या बॅटमधनं दाफलक या सिंगल सोबत जाऊन पोहोचतोय तेवीस चार गडिबा तेवीस सोळा चेंडू एकोणावीस धावा महेश पुन्हा एकदा राईट टाइम ओर द विकेट कोल्हा टप्प्याचा चेंडू होता आवश्यकता नसेल बॉल टू रन मॅच आहेत प्रयत्न केला गेला कडनं एक खराब स्ट्रोक सिलेक्शन महेश अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकापासून ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय महेश या सामन्यामध्ये कमी धावसंख्येच्या सामन्यामध्ये देखील एक चांगला संघर्ष चांगला फाईट करतोय महेश बोडके यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न होता शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न होता मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडूवर धावताय स्वतः संघ मालक सुनील मानकर शॉर्ट कवर मध्ये क्षेत्ररक्षण करताय चांगलं क्रिकेट यावेळेस मायटी मानकर संघाकडनं बघायला मिळते फाईट करताय दुसऱ्या बाजूला निश्चितच सिनियर वॉरियर संघ चांगल्या सुस्थितीत असताना देखील या पद्धतीची फलंदाजी बघायला मिळते राहुल आपल्या सहकार्याला सूचना करताय स्विच इट करण्याचा प्रयत्न लोअर टॉस खराब 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 बॅकअप खराब बॅकअप एक एक धाव अत्यंत महत्वाची असताना या पद्धतीने विरोधी संघाला इथे धावा गिफ्ट केला जात आहे ज्या ठिकाणी फक्त एक धाव असताना दुसरी धाव मात्र विरोधी संघाला गिफ्ट केली गेली दोन धाव येत आहे धाव फलक तीन पॉईंट पाच षटकानंतर चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पंचवीस धावा आणखी तेरा चेंडू मध्ये सतरा धावांची आवश्यकता असेल सिन्नर वॉरियर संघाला ऑन साइडला खेळलाय खेळाडू कृष्णा डाऊन द बॉल अप्रतिम रित्या चेंडूला जज केलं गेलं चेंडूच्या खाली आले एक चांगला झेल तिथे टिपला गेलाय सिनियर वॉरियर संघाला पाचवा धक्का बसतोय अर्जुन स्क्वेअर लेग सीमारेशी जवळ झेलबाद होताय बाद होताय होता माघारी त्यांना परतावं लागेल पाचव्या विकेटच पतन उंची जास्त लांबी कमी अवैध उंच उडालेला झेल कृष्णा सानप चेंडूच्या खाली येत आहे एक दर्जेदार झेल लाजवाब झेल टिपला जातोय सिन्नर वॉरियर संघाला मात्र आणखी एक धक्का बसतोय पाचवा विकेटचं पतन होत आहे अर्धा संघ तंबू मध्ये परत जातोय वंजारी लेजेंड्स पुन्हा एकदा सूचना असेल सागर बोडके कृपया बॉक्स बॉक्समध्ये आपण संपर्क साधायचा आहे वंजारी लेजेंड्स सागर बोडके नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये येत आहे गोपाल वाघ येत आहे बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सिद्धू या अत्यंत महत्वाच्या निर्णायक क्षणी आयकॉन म्हणून जबाबदारी आपल्या मजबूत खांद्यावर घेत आहे सिद्धार्थ लांडगे बॉलिंग ट्रॅकवर येत आहे महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी पुढच्या बारा चेंडूमध्ये सतरा धावांची आवश्यकता असेल सिन्नर वॉरियर संघाला बारा चेंडू सतरा धावा फ्लॅटेड डिलेवरी यावेळी लेग स्पिन बघण्याचा इथे प्रयत्न केला गेला बॅटिंग क्रीजचा वापर करताय राहुल बरके शफल झाले ऑफ वर ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न होता स्लोअर वन चांगला चेंडू पहिला चेंडू मात्र निर्धाव येतोय डॉट येतोय समीकरण आता बनतंय अकरा चेंडू सतरा धावा यावेळेस यावेळेस स्पेस जनरेट केला गेला वेग वाढवला गेला आपल्या वेगानं इथे राहुल बरकेला बीट केलं गेलं चकित केलं गेलं वाह जबरदस्त क्रिकेट चातुर्याचं चा क्रिकेट पुन्हा एकदा मी म्हणेल सिद्धू लांडगेकडनं वेरिएशन बघायला मिळत आहे यावेळेस पहिला चेंडू फ्लॅटेड डिलेव्हरी वंड दुसरा मात्र आर्मर पद्धतीचा चेंडू इथे डिलिव्हर केला गेला वेगवान चेंडू वेस एज विकेटच्या मागच्या बाजूला शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये मुख्य पंचांकडून मात्र पनिशमेंट दिली जाते नो बॉल नो बॉल, बॉल यस ओव्हर स्टेपिंग मुख्य पंच सन्मान्य वैभव सर स्क्वेअर लेग पंच म्हणून अविनाश सर अप्रतिम कामगिरी आतापर्यंत राहिली आहे नावाजलेलं पंच पॅनल या स्पर्धेसाठी इथे वापरलं जात आहे समीकरण आता म्हणते दहा चेंडू पंधरा धावा गोपाल ऑन स्ट्राईक ओ नो बॉल स्क्वेअर लेग पंच आणखी एक नो बॉल बिहाइंड द स्क्वेअर लेक बिहाइंड द स्क्वेअर लेक बिहाइंड द स्क्वेअर लेग तीन खेळाडू तीन फिल्डर क्षेत्रक्षण करताय माय गुडनेस इथे मात्र आयकॉन खेळाडू कर्णधार यांची जबाबदारी असेल मैदानावर आपण कशा पद्धतीने फिल्डिंग सेट केलंय त्याची काळजी घेतली गेली पाहिजे पहिला नो ओव्हर स्टेपिंग त्यानंतर बिहाइंड द स्क्वेअर लेग हो हो अगदी हातात तोंडाशी आलेला घास मात्र इथे निसटतोय काळजी घ्यावी लागेल डावफलक पाच बाद एकोणतीस स्टेप आउट टॉस चेंडू बॅटर चेंडू पिक केलाय फ्री हिट असेल डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला स्टॉप केला या दरम्यान रिटर्न येईपर्यंत दोन धावा अगदी वेगानं पूर्ण केल्या गेल्या डाव फलक चार पॉइंट तीन षटकानंतर पाच बाद एकतीस आणि समीकरण आता बनतोय नऊ चेंडू अकरा धावा नऊ चेंडू अकरा धावा सिद्धू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस फुल लेंथ डिलेव्हरी ओर पिच डिलेव्हरी बॅटवर चेंडू पिक केलाय अगदी वेगानं चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि वाईडिश लॉंग ऑफ रिजन सीमारेषेच्या पलीकडे येतोय सगळा प्रहार मजबूत प्रहार चेंडू सीमारेषे पार चौकार दोन नो बॉल त्यानंतर आलेला हा चौकार खराब षटक मी म्हणेल सिद्धार्थ लांकेकडनं दफलक पस्तीस यावेळेस फ्लॅट डिलिव्हरी पुन्हा एकदा स्लोर ट्राय केलाय वेरिएशन मात्र निश्चितच गळ्याशी येत आहे ओ इथे संधी असेल येस येस एक सुरेख रिटर्न अफलातून रिटर्न नॉन स्टाइकिंग ला बॅटर मात्र दुसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये तिथे धावचित होत आहे सहाव्या विकेटचं पतन सिन्नर वॉरियर संघाला बसलेला हा सहावा धक्का सहावा विकेट इथे बाद होतोय धावबादच्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागेल एक सुरेख अस क्षेत्ररक्षण प्रवीण कंड आणि त्याच वेगाने पुन्हा एकदा रिटर्न धावलक धाव संख्या जाऊन पोचते छत्तीस सहा गडिबाद छत्तीस धावा चार पॉईंट पाच षटकानंतर आणि पुढच्या सात चेंडूंमध्ये पुढच्या सात चेंडूंमध्ये आणखी सहा धावांची आवश्यकता असेल सात चेंडू सहा धावा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आलेत ईश्वर कापसे पुन्हा एकदा फ्लॅटेड डिलिव्हरी स्टेप आउट झाले डान्सिंग डाऊन दा मिस टाइम स्ट्रोक जरी असेल मात्र वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतोय अलॉंग द कार्पेट दोन खेळाडू दोन क्षेत्रक्षक अगदी वेगानं आले थोडस फंबल बघायला मिळालं मिसफिल्ड बघायला मिळाली या चेंडूवर दोन धावा अगदी वेगानं पूर्ण केल्या गेल्या पाच षटकांची समाप्ती होते पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा लागत आहे सहा गडीबात अडतीस धावा आणि पुढच्या सहा चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी सिन्नर वॉरियर सहा चेंडू चार धावा सहा चेंडू चार दावांची आवश्यकता असेल आज मैदानावर सुरू असलेल्या या लढतीमध्ये आजच्या खेळातलं पहिलं फायफर बघायला मिळालं सिन्नर वॉरियर संघाच्या गोलंदाजाकडनं अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे आज जर दिवसभरातील संपूर्ण खेळाचा आपण विचार केला तर आजचा दिवस फलंदाजांनी गाजवलाय मात्र या सहाव्या लढतीमध्ये सिन्नर वॉरियर संघाच्या गोलंदाजांनी काय जबरदस्त गोलंदाजी अगदी पाच विकेट फर देखील त्यांनी मिळवलाय सहा चेंडू चार धावा समीकरण शेवटची ओव्हर हाडामारीच षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर सहा चेंडू चार धावा सन्मान्य अजयजी सांगळे सरांचा संघ सिन्नर वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला लाइट ब्लू कलर निळ्या जर्सी मध्ये सुनील जी मानकर मकमलाबाद वॉरियर्स हा संघ फुल लेंथ डिलिव्हरी ऑन साइड ला सिंगल येते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढले पाच चेंडू तीन धावा पाच चेंडू तीन धावा सामना जरी निसटत असेल मात्र निश्चितच रणनीती ज्या पद्धतीने सिद्धूकडनं आखली जाते फाईट करतोय शेवटच्या श्वासापर्यंत इथे लढण्याचा प्रयत्न केला जातोय हलक्या हातानं सॉफ्ट हँडल स्ट्रोक कवर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललं गेलं दूरवरचा खेळाडू अगदी वेगानं चेंडूवर आले ज्या वेगानं चेंडूवर आले त्याच वेगानं चेंडूला पिक करत असताना पुन्हा एकदा विकेटकीपरच्या दिशेने चेंडूला रिटर्न केलंय चांगलं क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट सॉफ्ट हँडल स्ट्रोक बघायला मिळाला राहुल बरकेच्या बॅटमधनं दाफलक चाळीस चार चेंडू दोन धावा राहुल बरकेच्या बॅटिंगचं मात्र कौतुक असेल मॅच विनिंग परफॉर्मन्स मी म्हणेल सोळा चेंडू पंचवीस धावा राहुल बरके आवश्यकता नाहीये चांगला चेंडू अफलातून गोलंदाजी एफर्ट्स लावले जात आहे प्रयत्न केले जात आहे तीन चेंडू दोन धावा एज यावेळेस एक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता चांगला चेंडू पुन्हा एकदा सागरकडनं सिंगल येते इथे निश्चितच माहिती मानकर संघाकडनं फंड थोडा कमी पडलाय मात्र सहा चेंडू मध्ये चार धावांची आवश्यकता असताना विरोधी संघाला याही परिस्थितीमध्ये सागरकडनं काय अप्रतिम गोलंदाजी केली जाते समीकरण आता बनतय सहा चे सहा गडीबाद एक्केचाळीस आणि शेवटची चे दोन चेंडू शिल्लक धावा करायच्या त्या फक्त एक धाव संख्या इथे समान होते एक धावीची आवश्यकता असेल क्षेत्रक्षण मात्र सर्कलच्या आतमध्ये बोलवलं जात आहे सागर

सिन्नर वॉरियर संघानं आपलं विजयाचं खातं उघडलंय तर दुसऱ्या बाजूला माहिती मानकर संघ मात्र निश्चितच एक चांगला फाईट करत असताना संघर्ष करत असताना मात्र दुर्दैवानं पराभूत व्हावं लागतंय मात्र पुढते पुढे आणखी लीग मॅचेस असतील त्या मॅचेससाठी देखील पुन्हा एकदा दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील कमबॅक करण्याची संधी असेल